राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी आज लातूर जिल्ह्याच्या जळकोट तालुक्यातल्या वांजरवाडा इथं पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. मराठवाड्यातली परिस्थिती गंभीर असून सरकारनं या शेतकऱ्यांना तातडीनं मदत केली पाहिजे अशी मागणी फडणवीस यांनी केली. गेले 3 दिवस शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि त्यांच्या व्यथा समजून घेतल्या असून याची माहिती सरकारला देणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रसंगी आंदोलनही करण्याचा इशाराही फडणवीस यांनी यावेळी दिला.